श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. भाग क्रमांक 40. प्रश्न: भवरोगासाठी उपाययोजना कोणती? उत्तर: आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. कुपथ्य टाळणे, पथ्य सांभाळणे आणि औषध घेणे. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मा प्राप्ती, त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य, दुस्संगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे, त्यांचा त्याग करावा. परमात्मा प्राप्तीला जे सहाय्यक पोषक, सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार, ते पथ्य, त्याचे ग्रहण करावे आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय. प्रश्न: वासनाक्षय कसा होईल? वासनेच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच माझ्याजवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्यात आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे ते भगवंताजवळ मागावे. त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचं आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल, त्यानेच वासना मरेल. वासना म्हणजे विषयाजवळचा वास, ना म्हणजे नको. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना गेली पाहिजे म्हणून ती जात नाही, असे घोकून तिचा ध्यास घेतल्याने ती उलट वाढेल. वासनेमुळे आपल्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना आपल्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता आपली खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. नामस्मरणाने वासनेला योग्य दिशा मिळते, म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू वासनेचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. प्रश्न: महाराज, आमचा जन्मच मुळी वासनेत झाला आहे तर वासना सोड म्हणणे म्हणजे जीव दे म्हणण्यासारखे आहे, कोणाला आपला जीव द्यायला आवडेल? उत्तर: छान पटलं मला, पण असं बघा, वासना सोड म्हटलं तर सोडता येत नाही, पण तीच जर दुसरीकडे लावली तर? आपली वासना सोडण्यापेक्षा, तिचा त्याग करण्यापेक्षा सध्या ती जी विषयाकडे आहे तिथून काढा आणि भगवंताकडे लावा की जीव देण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आपले कामही आपोआप होईल. प्रश्न: विषय आणि विषयी माणसांची संगत यात जास्त वाईट काय? विषयांपेक्षा विषयी माणसांची संगत बाधते. कांद्यापेक्षा कांदा खाणाऱ्याची घाण फार येते. तद्वत व्यसनापेक्षा व्यसनीजनांची संगत वाईट, तीच त्याज्य आहे. प्रश्न: सुखदुःखाचे परिणाम मनावर न होण्यासाठी काय करावे? वकील हा लोकांची भांडणे माझी म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही आला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. प्रश्न: मनाचे संयमन करायला उपाय कोणता? उत्तर: त्याला 2 उपाय आहेत. एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहार, विहार, नियमित राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे, पण हा अवघड मार्ग आहे. भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधने कोणती? तर भगवंताचे नामस्मरण, त्याचे कथाकीर्तन,
साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत. सद्गुरू कृपेचा वर्षाव सतत चालूच असतो. आपण मात्र त्या कृपेला लायक होण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. प्रश्न: आम्हाला भगवंताचे प्रेम येण्यासाठी काय करावे? उत्तर: आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला भगवंताचे प्रेम कसे येणार? यावर एकच उपाय, व तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो आहे, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. देव खरोखरच दयाळू आहे. प्रश्न: जगावर प्रेम कसे करता येईल? जो जगाला आवडतो तोच भगवंताला आवडतो. जनप्रियत्व येण्यासाठी पैशाची गरज नाही. तो जे सांगेल ते ऐकलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी जरुरी आहे फक्त निस्वार्थी प्रेम. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रश्न: नामाने वासना नाहीशी होते असे आपण सांगता, ती कशी नाहीशी होते? उत्तर: अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्य नसणे म्हणजे अंधार असणे. नाम म्हणजे तो भगवंत आहे, मी नाही याची आठवण. भगवंत आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे अज्ञान नाही. वासनेचा जन्म अज्ञानात आहे. अज्ञान नाही तेथे वासना नाही. भगवंत आहे तिथे अज्ञान नाही. नाम आहे तिथे भगवंत आहे. म्हणजे नामाने वासना नाहीशी होते. वासनांच्या पायऱ्या चार. पहिली पायरी: पापवासना मनात आल्याबरोबर हातून वाईट कर्म घडणे. दुसरी पायरी: पापवासना मनात येते पण हातून पापकर्म सहसा घडत नाही. तिसरी पायरी: मनात येणाऱ्या सर्व वासना सद्वासनाच असतात. आणि चौथी पायरी: मनात भगवंत भरल्यामुळे वासना येण्यास अवकाशच उरत नाही. नामाचा अभ्यास करणारा माणूस या पायऱ्या नकळत चढत जातो व सिद्धावस्थेला पोचतो. प्रश्न: महाराज, आवड म्हणजे काय? उत्तर: प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असते. पण आवड म्हणजे खरं काय? ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. आणि अशा प्रकारची आवड जन्मतःच सर्व भूतमात्रांना असते. वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात. अखंड नामात राहिला तर दुःखाची जाणीव होणे शक्यच नाही. म्हणूनच नामाची आवड लावून घ्यावी. प्रश्न: संत म्हणजे काय? संत कोणाला म्हणावे? उत्तर: जो अखंड नामात गुंतला त्याला संत जाणावा. विषय मागूनही तो जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. संतांच्या संगतीचा आपल्या मनावर काय परिणाम होतो त्यावरून आपल्याला संत ओळखता येतो. एखाद्याच्या संगतीत आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झाले, निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर तो संत पुरुष आहे असे समजावे. संत हे चालते बोलते देवच आहेत. जेथे सगुणाची अखंड उपासना चालते, आल्या गेल्याला प्रेमाने अन्न दिले जाते आणि मनापासून नामस्मरण केले जाते तेथे संत जागृत आहे असे समजावे. शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. ज्याच्या सहवासामध्ये आपले मन समाधान पावते व अकारण प्रसन्नता येते तो संत होय. संतांचे काम कोणते? उत्तर: समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणुकीची जरुरी आहे तिथे जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संतांचे काम असते. बद्ध जीवांच्या मनात संत ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. संतांची भाषा तळमळीची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत,
तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटांपेक्षा भीतीच आपल्याला घाबरवित असते. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच संतांचे खरे कार्य होय. प्रश्न: सर्व जगावर संतांचे उपकार आहेत असे आपण नेहमी म्हणता, त्याचे कारण काय? उत्तर: ज्या चार गोष्टी केल्या असता आपण समाधानात राहू शकू त्या गोष्टी कोणत्या हे संतांनी सांगितले. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी, भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. प्रश्न: संतांना काय आवडते? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट संतांना आवडत नाही. संत संगतीचे महत्त्व काय? उत्तर: आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे. संगतीचा परिणाम विना सायास आणि बराचसा नकळत होत असतो. ज्याच्याशी संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात. ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तव्य लोप पावते. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते. नाम घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा खरा परिणाम होय. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम, जय राम, जय जय राम.